आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची 4 तास एसीबी कार्यालयात चौकशी झाली, त्यानंतर अनुजा साळवी भाऊ झाल्या. एसीबी कार्यालयात आरोपींच्या रजिस्टरवर सही करावी लागल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले, तर राजन साळवी यांच्या वहिनी अनुराधा यांची मात्र चौकशी झाली नाही. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण झाली होती. आमदारांनी हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, असे गंभीर आरोप सरोदेंनी केले. तर सरोदे ठाकरे गटाचा नवा पोपट असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटानं दिलंय. पुणे शहरात आजपासून जड वाहनांना नो एंट्री असणारे वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मुंबई, पिंपरी चिंचवड, सातारा, सोलापूर या शहरांमधून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना बंदी असेल. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. हिंगोलीवरून मुंबईत जाण्यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस धावणार आहे. यापूर्वी हिंगोलीकरांना मुंबईला जाण्यासाठी परभणी किंवा नांदेडवरून रेल्वे पकडावी लागत होती, मात्र आता नागरिकांच्या पाठपुराव्याला यश आलंय. त्यामुळे येत्या 7 मार्च पासून हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होतीये. जळगावातील मुक्ताई महाशिवरात्रीच्या यात्रा ध्वजपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदिशक्ती मुक्ताईची शासकीय पूजा करून दर्शन घेतलं. या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील आणि गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती होती. आज शिवनवरात्रीचा 5वा दिवस आहे. या निमित्तानं उज्जैनमधील शिवमंदिरात 11 साधूंकडून लघुरुद्र अभिषेक केला गेला. त्यानंतर भगवान महाकालेश्वराच्या मंदिरात महाभोग आरती झाली. शिवनवरात्री सुरू असल्यानं महाकालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. शिर्डीत साईबाबा चरणी शाळा इमारत स्वरूपात 75 लाखांचं दान अर्पण करण्यात आलं. बंगळुरूच्या माकम कुटुंबियांनी शिर्डीत शाळेची इमारत बांधून साईबाबांना दान केले. शिर्डीत चाकुरी शिवाराजवळ 3.5 गुंठे जागेत त्यांनी शाळा बांधली. ती दानस्वरूपात शिर्डी साईबाबा संस्थानकडे सुपूर्त करण्यात आली.